नमस्कार मी हर्षाली हितगुजी आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे कर्करोगाच्या उपचारात इम्युनोथेरपीची भूमिका आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर विजय एम पाटील डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार डोके आणि मानेचे कर्करोग हे भारतातील सर्वात जास्त आढळून येणारे कर्करोग आहेत दुर्दैवाने त्यापैकी बहुतेक ऍडव्हान्स स्टेजमध्ये निदान होतात उपचार यशस्वी होण्याचं प्रमाण देखील असतं परंतु भारतात प्रोफेसर व्ही एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांमुळे उपचार यशस्वी होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि उपचार कमी किमतीत देखील उपलब्ध झाले आहेत प्रोफेसर व्ही एम पॉट पाटील हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी दरवर्षी दोन लाखांहून अधिक कर्करोगांच्या रुग्णांवर उपचार केले आहेत त्यांचे सहाशेहून अधिक प्रकाशने आहेत आणि त्यांनी कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती या बदललेल्या आहेत चला तर मग त्यांच्यावर चर्चा करूया आणि त्यांच्यासोबत जाणून घेऊया तर सर सगळ्यात पहिला माझा प्रश्न की इम्युनोथेरपी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं कसं आहे आपण एक रोग रोग प्रतिक प्रतिकारक Uh, hmm. समिती म्हणतो hmm. म्हणजे प्रत्येकाच्या अंगामध्ये इम्युनिटी असते काही बॅक्टेरिया आला तर आपली इम्युनिटी त्याला मारून टाकते व्हायरस आला तर आपली इम्युनिटी इम्युनिटी त्याला मारून टाकते hmm. त्याचप्रकारे आपल्याच बॉडीमधल्या सफेद पेशांनी कॅन्सरला मारून टाकायचं असतं इम्युनोथेरपी ही अशी थेरपी आहे ज्याने आपण ह्या डब्ल्यू बी सी किंवा सफेद पेशींना स्ट्रॉंग बनवतो त्या कॅन्सरला मारण्यासाठी आता वेगवेगळ्या प्रकारची इम्युनोथेरपी असते आपण जी लस्क देतो ही एका प्रकारची इम्युनोथेरपी आहे काही औषधं देतो ज्यांनी डब्ल्यू बी सी किंवा सफेद पेशी हे चांगल्या प्रकारे काम करतात ती एक प्रकारची इम्युनोथेरपी आहे आपल्याला कळलं पाहिजे की शरीरात कुठलाही कॅन्सर होऊ शकत नाही जर आपली रोगप्रतिकारक क्ष क्षमता चांगली असेल तर ओके okay. कुठलाही कॅन्सर होण्यासाठी इम्युन एस्केप म्हणजे इम्युनिटीमधनं त्या कॅन्सरला बचाव का करावाच लागतो तर हीच इम्युनिटी आपण परत वरती नेतो आणि त्याच्यामुळे कॅन्सरला आपण मात करू शकतो याच ते पुरा थेरपीला आपण इम्युनोथेरपी म्हणतो ओके okay, आता इम्युनोथेरपी काय हे तुम्ही सांगितलं पण या इम्युनोथेरपीमुळे कंपल्सरी कॅन्सर जो हा आहे हा पूर्णतः बरा होऊ शकतो का इम्युनोथेरपीमुळे तर आता कॅन्सर वेगवेगळ्या स्टेजमध्ये येतो स्टेज वन स्टेज टू hmm. स्टेज थ्री स्टेज फोर इम्युनोथेरपीमध्ये असं आहे की बऱ्यापैकी कॅन्सर्स वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या स्टेजमध्ये बरे होऊ शकतात आता ह्याचं प्रमाण वेगवेगळं राहतं कसं असतं जेव्हा कुठलाही कॅन्सर वाढतो तेव्हा तो मी जसं मगाशी म्हणलं इम्युन एस्केप होतो तसं आपण आता कार्टून बघत आहोत एक त्याच्यात दिसत आहे की प्रत्येक कॅन्सरला टी सेल नावाचा एक सेल असतो जो मारून टाकतो पण हा हा कॅन्सर त्या टी सेलला बचाव करण्यासाठी लाच सारखी एक देत असतो ती लाज आपण थांबवतो आणि ती लाज थांबवल्यामुळे हा टी सेल रागवतो आणि त्याला जाऊन मारतो आणि <laughs> ॲक्च्युली अशा प्रकारे होत असतं तो एक तुम्ही विचार करू शकता की समजा मी कॅन्सर आहे आणि तुम्ही डब्ल्यू बी सी आहात आणि आपल्यामध्ये एक भिंतसारखी बनलेली आहे जी दिसत नाही आहे पण ती आहे ही इम्युनोथेरपी फक्त ही भिंत नेऊन तोडते आणि आपला स्वतःचा डब्ल्यू बी सी आपल्या कॅन्सरला मारून टाकतो काही काही कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी खूप चांगली काम करते काही काही कॅन्सर तेवढी चांगली काम करत नाही पण बहुतेक वेळा जर इम्नोथेरपीवरती कॅन्सर कमी होऊ लागला तर त्याचा कंट्रोल फार जास्त अंतराकाळासाठी होतो त्याचा एक एक्झाम्पल देतो yeah. लंग कॅन्सरमध्ये जेव्हा मी शिकत होतो ते दोन हजार सालीमध्ये स्टेज फोर लंग कॅन्सर म्हटला तर ॲव्हरेज आयुष्य सहा महिन्याचं म्हणायचो आज इम्युनोथेरपीचे मार्कर जर असतील आणि इम्नोथेरपी जर दिली तर ॲवरेज आयुष्य साठ महिन्याच्या वरती असतं म्हणजे सहा महिन्याचे साठ महिने झालेत ह्या प्रकारे इम्युनोथेरपीने खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट केला आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ओके okay. आणि या इम्युनोथेरपीबद्दल एवढी उत्सुकता का आहे कारण कसं होतं अजूनपर्यंत आपण किमोथेरपी बनवली ते काही काळासाठी कॅन्सरला कंट्रोल करायची आणि मग तो कंट्रोल निघून जायचं मग टार्गेटेड थेरपी बनवली ते थे अजून थोड्या काळासाठी करायची आणि मग तो तो निघून जायचा पण आपण जेव्हा इम्युनोथेरपी बनवली तेव्हा आपण आपल्याला दिसतं की हा कंट्रोल येतो आणि हा खूप काळासाठी राहतो असं आपण आता बघत आहात एक आपला पेपर ज्याच्यात सहा महिन्याच्या पर्यंत आयुष्य होतं त्याच्यानंतर आपण एक स्लाइड बघत आहात त्याच्यात mm -hmm. साठ महिनेपर्यंत हा कंट्रोल जातो आता साठ महिने त्या ह्याच्यात ह्याच्यावरती ह्याच्यासाठी आहे कारण आपल्याकडे अजून जो रिसर्च आली आहे ती तर त्याचा काळच पाच वर्षाचा आहे दहा वर्षाचा डेटा अजून पाच वर्षानंतर झाला तेव्हा आम्ही आम्हाला असं वाटतं जी पेशंट पाच पण ठीक गेले आहेत ते दहा वर्षापर्यंत पण ठीक परें जाऊ शकतात त्यामुळे इम्युनोथेरपीत असं आहे की जर पेशंटला चांगलं झालं तर दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्षापर्यंत ते ठीक राहतात दुसरी गोष्ट इम्युनोथेरपीमध्ये साईड इफेक्ट्स व्हायची चान्सेस भरपूर कमी असतात त्यामुळे ही अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यात इफेक्ट चांगला आहे इफेक्ट खूप काळासाठी राहतो आणि साईड इफेक्ट भरपूर कमी आहे त्याच्यामुळे ह्या ह्या या, या इम्योथेरपी ह्या ट्रीटमेंटमधलं खूप जास्त उत्सुकता आहे आणि जवळपास डोक्यापासनं पायापर्यंत प्र बहुतेक कॅन्सरमध्ये कुठे ना कुठे इम्युनोथेरपीचा आता त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये रोल आलेला आहे ओके okay. आणि मग जेव्हा तुम्ही ही इम्युनोथेरपी करता तेव्हा त्याच्या आधी तुम्ही कोणत्या टेस्ट किंवा चाचण्या काय हो कसं आहे इम्युनोथेरपी द्यायच्यापूर्वी आपण काही ब्लड टेस्ट करतो आणि त्याचबरोबर इम्युनोथेरपीचे काही वेग विशिष्ट प्रकारचे साईड इफेक्ट्स होतात म्हणजे नॉर्मली आपण किमोमध्ये केस जळ केस जातात तोंडात फोड होतात किंवा उलटी होते असे साईड इफेक्ट्स होत नाहीत वेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट होतात त्याच्यासाठी आपल्याला हॉर्मोन प्रोफाईल करावा लागतो युरिन टेस्ट करावी लागते आणि जी पेशंटची ट्युमर असते त्याच्यावरती काही स्पेशल टेस्ट करावे लागतात असं नसतं की प्रत्येक कॅन्सरमध्ये इम्नोथेरपी काम करते पेशंटच्या ट्युमरच्या टेस्टवरती काही मार्कर पॉझिटिव्ह आले पाहिजे त्यांना आम्ही पी डी एल वन म्हणतो किंवा एम एस आय म्हणतो हे जर मार्कर पॉझिटिव्ह असतील तरच इम्नोथेरपी चांगली काम करते जर मार्कर पॉझिटिव्ह नसतील तर इम्नोथेरपी तेवढी चांगली काम करत नाही तर हे टेस्ट कुठ कधीही इम्युनोथेरपी द्यायच्यापूर्वी करणं फार जरुरीचं असतं ओके okay. uh, प्रत्येक uh, ट्रीटमेंटचे काहीतरी साईड इफेक्ट्स पण नकळत होत असतात oh. तर या इम्युनोरि थेरपीचे थे, थे पण काही uh, साईड इफेक्ट्स आहेत oh. का जसं oh. मी मगाशी म्हणालो की इम्युनोथेरपी काय करतं हा आपला जर कॅन्सर आहे आणि त्याच्या बाजूला हा डब्ल्यू बी सी आहे ह्याच्यामध्ये जी दिव आहे ती तोडते त्यामुळे हा डब्ल्यू बी सी जाऊन कॅन्सरला मारतो आता कधी कधी काय होतं ह्या डब्ल्यू पी सीला आपण स्ट्रॉंग बनवत असतो कॅन्सरला मारायला जसं आपण पुराणात बघितलं होतं नरसिंह अवतार आला होता आणि त्यांनी हिरेंना मारलं पण ज्यांना त्यांना राग आला आणि तो राग खूप वेळ शांत नाही झाला तसाच कधी कधी डब्ल्यू बी सी खूपच जास्त भडकतो एक दहा टक्क्या पेशंटमध्ये आणि हा काय करतो मग जिकडे जिकडे डब्ल्यू बी सी शक्यता जास्त असते जसं लंग अस म्हणा लिव्हर म्हणा किडनी म्हणा तिकडे तो डॅमेज करू शकतो ह्या डॅमेजला आम्ही आमच्या भाषेत इन्फ्लमेशन म्हणतो म्हणजे लंग्स झालं तर आम्ही न्यूमोनायटिस म्हणतो लिव्हरचं झालं तर हेपाटायटिस म्हणतो किडनीचं झालं तर नेफरायटिस म्हणतो आणि म्हणूनच त्या युरिनच्या टेस्ट हॉर्मोनच्या टेस्ट प्रत्येक दोन दोन सायकलने आपण रिपीट करत असतो बघायला की का हे साईड इफेक्ट्स होत आहेत का पण हे साईड इफेक्ट्स आपल्याला लक्ष द्यावं लागणार की जेव्हा इम्नोथेरपी देतो तर हे दहा टक्क्यापेक्षा कमी लोकांमध्ये होतं त्याचा अर्थ मी दहा पेशंटना जर इम्युनोथेरपीने ट्रीट केलं तर नऊ पेशंटना काहीही मेजर साईड इफेक्ट होत नाही फक्त दहा टक्के लोकांना होतात आणि त्याच्यात पण जर साईड इफेक्ट झाला तर डोस कमी केला किंवा त्याच्या साईड इफेक्टसाठी ट्रीटमेंट दिली तर तो, तो, तो साईड इफेक्ट कंप्लिटली रिकवर होतात मेजॉरिटी पेशंट्समध्ये ओके okay. आणि ही इम्युनोथेरपीची ट्रीटमेंट करत असताना नेमकं आपल्याला कळतं कसं की या थेरपीचा फायदा होत आहे खूप चांगला प्रश्न आहे कसं कळणार की आपल्याला कुठलाही थेरपीचा कॅन्सरमध्ये फायदा होत आहे का हे पेशंट स्वतः सांगू लागतो समजा पेशंटला लंग कॅन्सर आहे त्यांना दम लागतो आहे खोकला होतो आहे पेशंटचा दम लागायचा बंद होणार खोकला व्हायचा बंद होणार भूक लागू लागणार वजन वाढू लागणार हे आम्ही क्लिनिकल पॅरामीटर बघतो म्हणजे जे ते पेशंटला फायदा होतो आहे की नाही पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते म्हणजे पेशंट सांगणार की सुरुवातीला मला पाठीत खूप दुखायचं मी पुरा दिवस बसून राहायचो hmm. आता मला बसून राहायची गरज पडत नाही मी चालू लागतो आहे हे क्लिनिकल पॅरामीटर्स आम्ही बघतो त्याचबरोबर आम्ही रेडिओलॉजिकल पॅरामीटर्स पण म्हणतो रेडिओलॉजी म्हणजे सी टी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो आम्ही आणि त्याच्यात बघतो की ट्युमर छोटा झाला आहे की नाही फार जरुरीचं असतं की इम्युनोथेरपी देताना आपल्याला पेशंटला तर बघायचंच आहे आणि रेडिओलॉजी पण बघायची आहे कारण खूपदा इम्नोथेरपीमध्ये वेगवेगळ्या ही नवीन थेरपी आहे हे गेल्या काही वर्षात आलेली आहे त्यामुळे ह्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रिस्पॉन्स मिळतात म्हणजे नॉर्मली किमो देताना कसं होतं ट्युमर एवढा असेल तो कमी होतो इम्युनोथेरपीमध्ये कधी कधी तो ट्युमर असा पहिला वाढतो आणि मग कमी होतो कधी कधी तो कमी होत होतो आणि बाजूला अजून एक काही दिसू लागतं आणि थोड्या वेळाने ते निघून जातं इम्युनोथेरपीचे वेगवेगळे रिस्पॉन्स असतात त्यामुळे पेशंटवरती पण बघावं लागतं आणि स्कॅन्सवरती पण आपल्याला बघावं लागतं ओके डॉक्टर कोणती पण ट्रीटमेंट करताना आपले ठराविक काळजी घेणं गरजेचं असतं तसंच इम्युनोथेरपीसाठी नेमकी आपण कोणती काळजी घ्यायला हवी की, की ट्रीटमेंट चालू असताना खूप खूप चांगला प्रश्न आहे कसं किमो करताना आपला आपण आपण काळजी का घेतो कारण किमोमध्ये आपले ब्लड काउंट्स कमी होतात तर आपण सांगतो की जेवणावरती लक्ष द्या बाहेरून काही जेवू नका भरपूर पाणी पिया बाहेरच्या लोकांना जास्त भेटू नका बाहेर जास्त फिरू नका असल्या प्रिकॉशन्स जेव्हा फक्त इम्युनोथेरपी चालू असते तेव्हा घ्यायची गरज नसते पण इम्युनोथेरपी चालू असताना आपल्याला काही विशिष्ट प्रकारची गोष्टी ठ्याव्या लागतात इम्युनोथेरपी म्हणजे बॉडीची इम्यून सिस्टमला तुम्ही बूस्ट करत आहात त्यामुळे आपल्याला इथे पॉझिटिव्ह माइंड ठेवणं पॉझिटिव्ह थॉट्स प्रोसेस आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे फार इम्पॉर्टंट असतं ही ट्रीटमेंट चालू असताना दुसरी गोष्ट जी असताना असली कुठलीही औषधं घ्यायची नसतात आपल्या मेडिकल कंपनीजला विचारल्याशिवाय ज्यांनी इम्युनिटी कमी होऊन जाते खूपदा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतो किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतो आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट ते स्टिरॉइड असतात भस्म असतात ही इम्युनिटी ॲक्च्युली कमी करतात त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो त्याचशिवाय कुठलीही थेरपी चालू असताना पाणी भरपूर पियावं लागतं दिवसाला चार ते पाच लिटर पाणी ह्या ट्रीटमेंट चालू असताना पिणं गरजेचं असतं ह्या माफक आपल्याला त्याच्यात सूचना पाळाव्या लागतात ओके आत्ता जी इम्युनिथेरपीमध्ये औषधं आहेत तर त्यामध्ये आणखी काही नवीन औषध पुढे येण्याची शक्यता आहे हो कसं असतं आज आपण ज्या स्तरावरती मेडिकलमध्ये पोचलेलं आहोत ते कंटिन्युअस रिसर्च करून आणि कंटिन्युअस नवीन नवीन औषधं डेव्हलपमेंट केल्यामुळे आलेले आहोत जी इम्युनोथेरपीची आताची औषधं आहेत त्याला आपण फर्स्ट जनरेशन इम्युनोथेरपीची औषधं म्हणा सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनची औषधं येणार आहेत आता एक नवीन प्रकारची इम्युनोथेरपी आहे कार 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 टी सेल म्हणून आता तर आपण स्लाइड बघत आहोत त्याच्यात काय करतो पेशंटचंच आपण रक्त घेतो त्या रक्तामधनं आपण पेशंटचे सेल्स काढून घेतो पेशंटचा ट्युमर घेतो त्या ट्युमरमध्ये काहीतरी युनिक गोष्ट आहे काय बघतो ती युनिक गोष्टासाठी त्या त्याच्या डब्ल्यू बी सीला आपण तयार करतो शरीराच्या बाहेर या डब्ल्यू बी सीची संख्या आपण वाढवतो लाखोमध्ये करतो आणि परत पेशंटच्या आत देतो हा डब्ल्यू बी सी जो ना आता लॅबमध्ये आपण तयार केला आणि जो त्या युनिक कॅन्सरला मारायला तयार झाला आहे हा आता शरीरात जाणार आणि त्या कॅन्सरला नष्ट करणार okay. कार टी सेलची ही थेरपी सध्या लुकिम्यासाठी सी डी नाईन्टीन पॉझिटिव्हसाठी अप्रूवड आहे आणि ह्याचे जेव्हा मल्टिपल म्हणजे खूप साऱ्या लाईन्स फेल होऊन पण जेव्हा कॅन्सर बरा होत नसतो तेव्हा पण ही सक्सेसफुल झालेली आहे ही असं समजलं जातं आहे की हे कॅन्सरचं फ्युचर आहे आणि ह्याच्यात भाग्याची गोष्ट म्हणजे आपल्या आय आय टीमध्ये डॉक्टर राहुल पुलावरनी हे अशी एक सिमिलर थेरपी डेव्हलप पण केलेली आहे त्याचशिवाय आता आपण इम्युनोथेरपीला अजून एक आपण प्लॅमप्लेट बघता एच पी के वन इनिबिटर म्हणून नसतो इम्युनोथेरपी आता आपण जेव्हा देतो तेव्हा काही काही पेशंटचा तरी पण कॅन्सर परत येतो तो काय येतो आहे त्याचा आपण आता अभ्यास केला आहे आणि ते न होण्यासाठी अजून एक औषध आपण बरोबर देत आहोत म्हणजे इम्नोथेरपी जी एवढी इफेक्टिव्ह होती ती आपण अजून वरती त्या इफेक्टिव्हनेस वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे इनफॅक्ट ही स्टडी खास हिंदुजाला खूप पुढच्या हप्त्यापासून सुरू होणार आहे कुणालाही ह्या ह्या स्टडीमध्ये जर पार्टिसिपेट केलं जर इम्नोथेरपीवरती फेल झालेले आहात किंवा इम्नोथेरपीची गरज असेल तर निशुल्क इम्नोथेरपी ह्या स्टडीमध्ये भेटणार आहे नक्कीच तर आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील इथे एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कर्करोगाच्या उपचारात इम्युनोथेरपीची भूमिका नेमकी काय असते या विषयावर आपण मार्गदर्शन घेतो होतो डॉक्टर विजय एम पाटील यांच्याकडून तर पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर इम्युनोथेरपीबद्दल आपण बरंच बोललो पण ही थेरपी बऱ्यापैकी महाग आहे तर यावर काही पर्याय आहे का हो आता कसं होतं इम्युनोथेरपी ही फार चांगली थेरपी आहे पण ही बऱ्यापैकी महाग पडते टाटाला मी असताना चौदा हजार पेशंटचं अध्ययन केलं होतं आणि त्यांना इम्नोथेरपीची गरज होती आणि हे आढळण्यात आलं की फक्त दोन ते तीन टक्के लोकांना इम्नोथेरपी भारतात जमत होती घेण्यासाठी आणि ह्याचं कारण होतं की ही प्रचंड महाग आहे एक एक इंजेक्शन त्याकाळी जवळपास तीन ते चार लाखापर्यंत येत होतं मग आम्ही काय केलं की आम्ही इम्नोथेरपीचा एक ऑल्टरनेटिव्ह शेड्यूल शोधून काढला आणि हा ऑल्टरनेटिव्ह शेड्यूल आम्ही काय केलं की एक रॅन्डमाइज स्टडी म्हणजे ती चाचणी असते त्यात अर्ध्या पेशंटना किमोथेरपी दिली दुसऱ्या अर्ध्यानाही किमो दिली आणि हा ऑल्टरनेटिव्ह जो शेड्यूल आहे इम्युनोथेरपीचा तो दिला आणि हा ही स्टडी झाली पूर्णपणे केली होती टाटा मेब्युरियलमध्ये मी असताना मी ही स्टडी केली होती आणि तिचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले त्याच्यात हे आलं की इम्युनोथेरपी ऑल्टरनेट शेड्यूलमध्ये जरी दिली तरी त्याचा खूप फायदा होतो आणि हे यु अमेरिकेच्या हे जे सर्वात मोठं जर्नल आहे जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी तिकडे ही स्टडी जानेवारी दोन हजार तेवीसला आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे ही पब्लिश झाली होती ही एवढी इम्पॉर्टंट मानली जात आहे स्टडी की त्या त्यावेळेच्या यू एस गव्हर्नमेंटनी एन सी आय अलर्ट दिला की जर पेशंटला कॉस्टमुळे इम्युनोथेरपी घेता येत नसेल तर हा शेड्यूल आपण देऊ शकतो आमच्या वैद्यकीय क्षेत्रात मेडस्केप म्हणून असतं जे त्यांना गाईड करतं आणि शिकवतं त्याच्यावरती ह्याच्यावरती पूर्णपणे एक पुरा आर्टिकल दिला होता की शेड्यूल कसं द्यायचं आणि कशाप्रमाणे आपण हे शेड्यूल देऊन खूप जास्त पैसे वाचवू शकतो आता किती पैसे वाचू शकतो आपल्या स्क्रीनवरती पण ती स्लाइड येत आहे जवळपास जर इम्युनोथेरपीचा फुल शेड्यूल घेतो तेव्हा तेव्हा एका वर्षाची कॉस्ट सिक्स्टी फोर लॅक्स येते जेव्हा आपण लो हा अल्टरनेट शेड्यूल घेतो तेव्हा एका वर्षाची कॉस्ट तीन लाखाची येते म्हणजे आपण वर्षाला सिक्स्टी वन ,00 लॅक्स जवळपास सेव्ह करू शकतो ह्या अल्टरनेट शेड्यूल हेडॅनॅक कॅन्सरसाठी डेव्हलप करण्यात आला होता आता माझं आणि माझ्या सहकार्य डॉक्टर प्रकाश डॉक्टर वनिता नरोना ह्यांचे प्रयत्न चालू आहेत की असा सेम शेड्यूल लंग कॅन्सर किडनी कॅन्सर आणि बाकीच्या ठिकाणी पण जिकडे इम्नोथेरपी खूप जास्त वापरली जाते तिकडे असे कॉस्ट इफेक्टिव्ह शेड्यूल वापर वापरण्याचे दुसरी म्हणजे तुमचं आज चॅनलच्या माध्यमाने मी डी सी जी, जी आय म्हणजे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाला आव्हानी करू इच्छितो इम्नोथेरपीचे मे आम्ही निव्हलोमॅप पेमोलोझोमॅप ॲटेझोलोजोमॅप नावाची औषधं वापरतो ही मेनली युरोप आणि यू एसमध्ये बनलेली आहेत सिंथिली मॅप सिपिली मॅप अशी भरपूर औषधं चायनीज मार्केट्समध्ये बनलेली आहेत त्यांच्या स्टडी झालेल्या आहेत पण काही कारणावक्षता त्या इंडियामध्ये येत नाही आहेत आणि ह्यांची जी कॉस्ट आहे ती यू एसमध्ये बनलेल्या इम्युनोथेरपीपेक्षा भरपूर कमी आहे त्यामुळे जर त्या इंडियामध्ये आले तर खूप लोकांचे प्राण अजून वाचू शकतात त्या औषधांमुळे पण तर माझं असं हे वैयक्तिक मत आहे की ह्या विषयाकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे की ऑल्टरनेट शेड्यूल त्याशिवाय दुसऱ्या देशात पण यू एस आणि यू यू सोडून पण दुसऱ्या देशात पण ज्या बनत आहेत त्या कशा भारतात लवकरात लवकर येऊ शकतात बरोबर डॉक्टर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे इम्युनोथेरपी आल्यामुळे त्या ट्रीटमेंट पद्धती नेमक्या कशा पद्धतीने बदलतील आता कसं झालं आहे आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो लंग कॅन्सर जेव्हा ऑपरेबल लंग कॅन्सर असतो लोकली ॲडव्हान्स म्हणजे तो चार सेंटीमीटरपेक्षा जर मोठा असतो किंवा त्याच्यात गाठी असतात छातीमध्ये तर आपण पहिलं ऑपरेशन करायचो मग आपण ट्रीटमेंट डेव्हलप केली ज्यात किमो आणि ऑपरेशन करायचो आता आपण किमो इम्युनो देऊन ऑपरेशन करतो तसं खूप ठिकाणी इम्युनोथेरपी आता त्या फ्रंटलाईन ट्रीटमेंटचा पार्ट झाला आहे अजून एक एक एकदम मस्त उदाहरण देतो रेक्टल कॅन्सर म्हणजे बोचात येणारे कॅन्सर न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक दीड वर्षापूर्वी बातमी आली होती की काही सतरा लोकांना काही इंजेक्शन दिले आणि हा कॅन्सर कम्प्लिटली बरा झाला आणि सर्जरीची काही गरज नव्हती हा ही ती थेरपी अजून कुठली नसून इम्नोथेरपी होती असं मानलं जातं की इम्नोथेरपी आल्यामुळे आपल्या पेशंटचं सक्सेस रेट वाढणार आहे आणि हे सक्सेस रेट लेस साईड इफेक्ट्समध्ये येणार आहे त्याशिवाय इम्नोथेरपीमध्ये काय होतं इम्युनोथेरपी येताना आपल्याला म्युटेशन ॲनालिसिस पण बघावे लागतात त्याचे मार्कर पण बघावे लागतात त्यामुळे आपल्याला आता नॉर्मल वैद्यकीय चौकडी सोडून मॉलिक्युलर पद्धतीने पण पेशंटना बघावं लागणार आहेत जिकडे कुठले म्युटेशन्स आहेत कुठले म्युटेशन आहेत हे सगळं बघून आपल्याला आता इम्युनोथेरपीसाठी डिसिजन आपल्याला घ्यावे लागणार आहेत okay. भारतात इम्युनोथेरपीवर काही अभ्यास होतोय का म्हणजे काही अध्ययन त्याचा लाभ हो भारतात इम्नोथेरपी वरती अध्यन होत आहे जसं मी एक एच पी दाखवली जी वरती अध्ययन चालू आहे डॉक्टर कुमार डॉक्टर वनिता नरोना आहेत त्यांच्या निर्देशनाखाली लंग कॅन्सरमध्ये किडनी कॅन्सरमध्ये अध्ययन चालू आहे डॉक्टर अमोल पटेल आहेत अश्विनीमध्ये त्यांच्या निर्देशकांनी आर सी सीमध्ये अध्ययन चालू आहे आमच्या सगळ्यांच्या निर्देशनाखाली ऑपरेबल हॅड्यांना कॅन्सरमध्ये पण इम्युनोथेरपीचं चा अध्ययन चालू आहे लो डोसचं अध्ययन सी आर एस एफ फाउंडेशनच्या अध्ययनाखाली चालू आहे तसं मल्टिपल स्टडीज भारतात इम्युनोथेरपीच्या चालू आहेत ज्या ज्याच्या त्यांचा पेशंटना लाभ होऊ शकतो नक्कीच डॉक्टर जाता जाता एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की कॅन्सर होऊच नाही म्हणून आपण कोणती काळजी घेऊ शकतो थोडक्यात सांगा हो बघा कॅन्सर होण्याच्या होण्यामागे काही कारणं असतात आणि काही काही लोकांमध्ये ते कारणं कधीच सापडत नाहीत पण बहुतांश पेशंटमध्ये ते असतात तंबाखू खाणे किंवा स्मोकिंग करणे ओबेसिटी म्हणजे वजन जास्त असणे हे काही प्रमुख कारण आहेत जर आपण तंबाकू सिगरेट बीडी अल्कोहोल म्हणजे दारू आणि वजनावरती जर आपण मात केली तर असं म्हणता येतात की हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी आपण तीस ते चाळीस टक्के कॅन्सरचं प्रमाण भारतात कमी करू शकतो नक्कीच डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना तुम्ही केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर कर्करोगाच्या उपचारात नेमकी इम्युनोथेरपीची भूमिका काय आहे कशा पद्धतीने ती काम करते या विषयावर त्याची उत्कृष्ट असं मार्गदर्शन विजय एम पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सुद्धा अशा संदर्भातला काही त्रास असेल अधिक माहिती हवी असेल योग्य मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर संपर्क करायला विसरू नका कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी चोवीस तास उधळण म्हणजे